आता जायचा मुद्द्याला 10% आरक्षण देण्यास तरीही मराठा आंदोलन सगळे स्वराज्य मी आपल्याला सहपणे सांगतो की 2017 त्याही विषयामध्ये देवेंद्र रक्त संबंधामध्ये व्हेरिफिकेशनची आवश्यकता नाही नावाचं काय झालं त्या कायद्यामध्ये आणि सगळे स्वराज्याने आमच्या आरक्षणावर हे घालावे मराठा समाजाने सुद्धा ऑलरेडी 2017 कायदाच आहे मी समजा कायदा करणं घेऊ पसंत नाही मी काल दिल्लीला जायच्या आधी सकाळी लवकर दिल्लीला गेलो एक 2017 रक्त संबंधामध्ये व्हेरिफिकेशनची आवश्यकता नाही एक कलम घ्यायचं ते काम सगळेच वर्ग तुम्हाला काय हवं ते घ्यायचं बॅच होणार दुसरं घ्यायचं बॅच होणार तुमच्याकडे कोणती सापडली तर तुमच्या सगळे स्वर म्हणजे काय तर त्याची व्याख्या सुप्रीम कोर्टाने केली आहे सगळे स्वर हे पितृसत्ताक पद्धतीने पित्या गुण येतात म्हणजे आजोबा पंजोबा माझा मुलगा माझा तुला धो तर तो जर आपल्याला सगळे स्वर्यांच्या कायद्यामध्ये ऑलरेडी जे येतं ते नव्याने दिलं जात नाही हा अशा प्रकारची नोंद ज्याची सापडते त्याला दाखला देण्याची आधीच कायदा आहे सोपं व्हावा म्हणून रक्तामध्ये व्हेरिफिकेशन कायदा केला बीसीआयने मराठा समाज का म्हणताय ते माझ्यासारख्या क्लॅरिटी असणाऱ्या स्पष्टता असणाऱ्या कळत असतो हात जोडून ओबीसी समाजाला एका टेबलवर बसतो ओबीसी समाजाला येताना 10 वकील आणायचे मराठा समाजाने 10 वकील आणायचे सरकारने 10 वकील घेऊन बसले तर लक्षात येईल की जे जे आपण मागतो ते मिळालंय तरी आपलं म्हणणं आहे का किंवा सगळे स्वराज्याची जी अधिकृत तारीख आली ती फायनल अधिकृत तारीख प्रक्रिया चालू आहे ती आम्ही काढू देणार नाही असं ओबीसी समाजाने म्हणण्याची आवश्यकता नाही पण त्यातून काहीही नवीन देत नाही स्पष्टता आठवतो म्हणून आत्महत्यांमधलं